सिटीजन्स बद्दल जो उल्लेख होते त्याचबरोबर अध्यक्ष महोदय ह्या मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग ट्रॅफिकिंगमध्ये जे रोहिंग्या आणि जे बांगलादेशी लोक आहेत जे मोठ्या प्रमाणामध्ये ह्या ड्रग ट्रॅफिकिंगमध्ये आणि ड्रग पसरवण्यामध्ये त्यांचा हातभार आहे तर ते मुंबई आणि आजूबाजूच्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आले तर त्यांच्याकडे एकेकाकडे दोन दोन तीन तीन आधार कार्ड पण असतात. आता जसं आदरणीय DCM साहेब नायजेरियन सिटीजन्सबद्दल एकंदरीत आपल्याला सांगतायत की त्यांना डिटेन्शन कसं करायचं तर त्याच धर्तीवर हे जे रोहिंग्या आणि बांगलादेशी लोक आहेत जे इथे इलिगल ऍक्टिव्हिटीज मोठ्या प्रमाणामध्ये चालवतात आणि तोच पैसा मग उद्या देशाच्या विरोधात राज्याच्या विरोधात शहराच्या विरोधात एकंदरीत इलिगल ऍक्टिव्हिटीजसाठी वापरतात मग अतिरेकी कायदा असो धर्मांतरचे विषय असो तो ह्या संदर्भात पण जसं नायजेरियनच्या संदर्भात आपण कायदे किंवा असे नियम लावताय त्याच पद्धतीचे नियम कायदे रोहिंग्या आणि बांगलादेशींच्या संदर्भात पण करणार का असा प्रश्न मला आहे. होय अध्यक्ष महोदय त्यांना देखील ते लागूच आहे आणि आपण सातत्याने अवैध घुसपैठ केलेले बांगलादेशी असतील किंवा रोहिंगे किंवा कोणी असतील तरी त्या संदर्भात सातत्याने आपण कारवाई करतो आहोत. आता विशेषतः बांगलादेशींच्या संदर्भात जास्तीत जास्त इंटेलिजन्स बेस्ड कारवाई आपल्याला करावी लागते कारण साधारणपणे ते दिसतातही आपल्यासारखे भाषाही आपल्यासारखी बोलतात त्याच्यामुळे त्यांचं ॲसिम्युलेशन मोठ्या प्रमाणात होतं पण त्यातही आता इंटेलिजन्स बेस्ड कारवाई आपण करतो आहोत. त्याचसोबत आता आधार कार्डांचं व्हेरिफिकेशन असेल कारण इलिगल आधार कार्ड मिळवलं असेल त्याचं व्हेरिफिकेशन असेल ते चाललेलं आहे. आता एक अतिशय इलेक्शन कमिशनने महत्वाचा निर्णय घेतलेला आहे की हे जे वोटर लिस्ट आहे त्याचं आधार सीडिंग आता केलं जाणार आहे त्यामुळे या सगळ्या प्रयत्नातनं जे इलिगल आपल्या इथे घुसलेले लोक आहेत त्यांची देखील आपल्याला शिनाख्त करता येईल पण जे नितेश राणेजींनी सांगितलेलं आहे निश्चितपणे तसं करण्यात येईल. नाही एक मिनिट बघा आपण नियम 105 खाली लक्षवेधी घेत आहोत खरं त्यात तर तरतूद आहे फक्त 3 लक्षवेधी घ्यायच्या तरी सभागृहातील सर्व सदस्यांना आपले प्रश्न मांडण्याची संधी मिळावी म्हणून आपण 3 पेक्षा अधिक घेतो 105/5 खाली. तर माझी सभागृहाला विनंती आहे की आपण सर्वांनी सहकार्य केलं खेळलं तर 30 मिनिटात आपल्याला लक्षवेधी संपवायच्या असतात तर असं जर आपण वाढवत राहिलो स्कोप तर नियमाच्या विपरीत काम होत आहे असं मला वाटतं. त्यामुळे अगदी स्पेसिफिक राहा आणि मला वाटतं 3 ते 4 प्रश्न एका लक्षवेधीवर खूप होतात त्यामुळे आता नाना पाटोलेजी जितेंद्र आव्हाडजी आणि त्यानंतर आपण पुढे जाऊ. अध्यक्ष महाराज माननीय दिली संधी दिली तुम्हाला गृहमंत्री मोदींनी या ठिकाणी अध्यक्ष महाराज सविस्तर उत्तर दिलेलंच आहे पण स्टेट अमेंडमेंट बाबतचं आपण थोडं सांगितलं की आपले अधिकार किती आहेत त्याच्यावरचं तुम्ही भाष्य त्यावेळात केलं आणि सगळं केंद्राचं किती अधिकार आहेत त्याच्यावरच तुम्ही केलं. मला तर असं वाटतं की माझा मित्र आता दिल्लीला जातात की आणि तिथं कायदा बनवायला निघतात का असं मला वाटायला लागलं होतं. अध्यक्ष महाराज हा प्रश्न फक्त पुण्यापुरतं नाही याची व्याप्ती मोठी आहे. अध्यक्ष महाराज हे तालुक्याच्या पातळीवर पोहोचलं गावाच्या पातळीवर पोहोचलेलं आहे हे तर माननीय गृहमंत्र्याकडे हा रिपोर्ट असेलच. अध्यक्ष महाराज तरुण पिढी बर्बाद होते अनेक कुटुंब उद्ध्वस्त होते. अध्यक्ष महाराज हा प्रश्न एवढा सोपा नाही. अध्यक्ष महाराज याचं गांभीर्य फार मोठं आहे. अध्यक्ष महाराज एखादा तरुण पोरगा घरातला व्यसनाधीन झाला आणि तो घरात कसा वागतोय त्याला आज व्यसनमुक्ती केंद्रामध्ये कसं त्याला सांभाळायला लागतं हे वगैरे सगळं चित्र आपण पाहतोय. अंगावर काटे उभे होतात डोळ्यात अश्रू येते असं चित्र आहे. या प्रश्नाला गांभीर्यानं हा काही राजकीय होऊ शकत नाही हा मुद्दा. मी म्हणणार नाही की गुजरातमधून काय तिकडे त्या कोर्टमधून येतोय जेव्हा ते खासगी प्रश्नालाच येतोय ना तुम्हाला एवढ्या गांभीर प्रश्नाला नसेल समजायचं तर तुमचा भाग आहे. एखाद्या कुटुंबामध्ये तरुण पोरगा जेव्हा बर्बाद होतो ना त्याच्या मुलं मुली तेव्हा त्या कुटुंबाची काय अवस्था असेल ते जाणीव नसेल आपल्याला. अध्यक्ष महाराज माझा मुद्दा एवढाच आहे याच्यामध्ये अध्यक्ष महाराज की महाराष्ट्रामध्ये आपल्या आपलं पोलीस सगळ्यात मजबूत पोलीस आहे आपल्या देशामध्ये. आपलं तर आपण जागतिक पातळीवरही मुंबई पोलिसांचं कौतुक करतो अध्यक्ष महाराज. हे एवढं ड्रग आपल्या राज्यामध्ये कसं येतं याच्यावरचा हा प्रश्न आपण कायदे नंतर करू पण त्याला आपण थांबवू शकतो. कुठेतरी लिंक याची आपल्या लोकांमध्ये असेल आणि ड्रग याच्यामध्ये असेल हे नाकारता येत नाही. प्रशासनातली लोक याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात. माझा आपल्याला स्पेसिफिक प्रश्न आहे उपमुख्यमंत्री महोदय या प्रश्नाला गांभीर्याने घ्या. तरुण पिढीला बर्बादीपासून थांबवा आणि याला जेवढी कडक कारवाई करता येईल कायदे आपल्याजवळ अपुरे आहेत मला माहिती आहे तुम्ही जे सांगितलं त्याप्रमाणे
पण आपल्याला हे सगळं थांबवता येतं आणि ते थांबवण्यासाठी नेमकं तुमच्याजवळ काय प्लॅनिंग आहे, त्या पद्धतीची योजना काय अंमलबजावणी करू शकता? आपण दिल्लीला जाल तेव्हा कायदे करा, नंतर तुम्ही जाणार आहे असं लोक चर्चा करतात, पण तुमचेच मित्र करतात इकडले लोक. प्रश्न तुम्हाला हे सांगतो की याच्यासाठी आपण काय करता येईल तेवढं आपण सांग. नाही मला वाटतं एक मिनिट, आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय, आपण उपाय योजना जर त्यांचं ह्यापूर्वीचं उत्तर ऐकलं असतं संपूर्ण सांगितलं त्यांनी, आता परत तोच प्रश्न विचारायचा. चला नाही ठीक आहे, नाही नानाभाऊंनी एक वेगळा प्रश्न विचारला की मी दिल्लीला कधी जाणार आहे, तर ते जातील तेव्हाच मी जाईल, त्याच्या आधी काही जात नाही मी. पण नानाभाऊ उपाययोजना तर मी सांगितल्या आहेत, पण आपण एक मुद्दा जो या ठिकाणी उपस्थित केला हे निश्चितपणे आपण शक्यता नाकारू शकत नाही की सिस्टीममधलेही काही लोक याच्यामध्ये सामील असू शकतात. म्हणून अध्यक्ष महोदय जर आपल्या सिस्टीममधले पोलिसातले कोणीही अशा प्रकारच्या प्रकरणात सापडले तर अनुच्छेद 311 वापर करून त्यांना त्या ठिकाणी बडतर्फ केलं जाईल. अध्यक्ष महोदय बोला, आव्हाड साहेब बोला. अध्यक्ष महोदय, माननीय उपमुख्यमंत्री आपल्या लक्षात असेल की एमडीचं 1 किलोचं पाकिट मी जेव्हा आपण मुख्यमंत्री होता. साहेब हे आपण जे ग्रॅम्स कमी केलेले आहेत ते ग्रॅम्स कमर्शियल केलेले आहेत 5 ग्रॅम. साहेब एमडीचा सिनियर 2 ग्रॅम हे कमीत कमी पोरं 8 दिवस वापरतात. 2 ग्रॅम एमडी हा कम्प्लीट बॉडी मधला